यानंतर आमंत्रित करतोय मनोज मोरेश्वर खोबरेकर. मनोज खोबरेकर मुंबईहून चांगली भरपगारी नोकरी सोडून गावात येऊन आपल्या राहत्या जागी सिद्धिविनायक रिसॉर्टची बांधणी करून यशस्वीपणे व्यवसाय करून नंतर वॉटर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी चालू केली. पॅरासेलिंगच्या 2 बोटी आज त्यांच्याकडे आहेत. त्याशिवाय सिद्धिविनायक अॅनॅक्स रिसॉर्ट जागा आहे. त्यांच्या व्यवसायामुळे 40 ते 50 रोजगार तयार झालेत. यशस्वी उद्योजक म्हणून ते देवबागमध्ये प्रसिद्ध आहेत. तसंच TTDS संघटनेचे ते आजीव सभासद आहेत. येतोबा सिरियलच्या सगळ्या टीमकडनं त्यांचा सन्मान होतोय.